चंद्रपूर येथील जिल्हा वाहतूक शाखेचे विभाजन करून चिमूर येथे दुसऱ्या जिल्हा वाहतूक शाखेची स्थापना करण्यात आली. त्यामुळे चंद्रपूर येथील जिल्हा वाहतूक शाखेवर असलेला भार हलका झाला असून वाहतूक शाखेच्या कामकाजात सुसूत्रता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चंद्रपूर येथे जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा कार्यरत होती. येथूनच संपूर्ण जिल्ह्याचा वाहतूक शाखेचा कारभार बघितला जात होता. परंतु वाहतूक शाखेचा कारभार अधिक गतिमान करण्यासाठी चंद्रपूर शाखेचे विभाजन करून चिमूर येथे दुसरे कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. या कार्यालयात पोलीस निरीक्षकांसह 42 कर्मचारी तैनात असणार आहेत. तर चिमूर उपविभागासह वरोरा, ब्रह्मपुरी, मूल या 4 उपविभागातील पोलीस ठाण्यांचा समावेश नव्याने स्थापन करण्यात आलेल्या चिमूर वाहतूक शाखेत असणार आहे. तर चंद्रपूर शाखेअंतर्गत चंद्रपूर, राजुरा आणि गडचांदूर या 3 उपविभागाचा समावेश असणार आहे. जड वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासह बेशिस्त वाहन चालकांना चाप लावण्यासाठी वाहतूक शाखेचे विभाजन करण्यात आल्याची माहिती आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा एकच ट्रॅफिक डिव्हिजन होतं, पण त्याच्या विभागणी कामाच्या निमित्ताने 2 करण्यात आलेलं आहे. त्याचं नवीन पोलीस स्टेशन हे आता चिमूर डिव्हिजनमध्ये दिलेलं आहे. चिमूरच्या डिव्हिजनच्या अंतर्गत मूल डिव्हिजन, ब्रह्मपूर डिव्हिजन, चिमूर आणि वरोरा असे मिळून 4 डिव्हिजनचा एक विभाग केलेला आहे. त्यामध्ये सध्या कार्यरत 42 आम्हाला दिलेले. रस्ते अपघातात दरवर्षी 1000 नागरिकांचा जीव जातो. अपघातात कमी करण्यासाठी वाहतुकीच्या बेशिस्तीला चाप बसविणे गरजेचे असल्याने एकाच वाहतूक शाखेवर असलेला भार कमी करून नवे वाहतूक कार्यालय स्थापन करण्यात आले आहे.